महोत्सवाच्या यात्रेनिमित्त गावात येणाऱ्या सर्व भाविकांना व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सतीश निकम, शिवसेना तालुका प्रमुख व सरपंच नागेवाडी, हणवंत निकम तात्या व माननीय पैलवान सूरज निकम. नागेवाडीचे ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे व नागरिकांचे हार्दिक स्वागत. शुभेच्छुक ग्रामपंचायत सदस्य माननीय महेश निकम, युवा उद्योजक माननीय बापूराव शेठ निकम, माननीय संदीप शेठ निकम, माननीय भीमराव शेठ निकम, माननीय शंकर शेठ निकम, माननीय सुशील कुमार निकम, माननीय अतुल भिसे व माननीय राहुल सुतार. काय आहे नागेवाडीचे बगाड? नागेवाडीच्या यात्रेतील बगाड अवघ्या पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हे बगाड काय असते, ते कसे असते, याची परंपरा काय आहे, याचा वज्रधारी न्यूजने घेतलेला हा खास मागोवा. तालुक्यातील नागेवाडी येथे दरवर्षी गुढीपाडव्याला नागनाथाची यात्रा भरते. गुढीपाडव्याला या यात्रेची सुरुवात होते. पाडव्याच्या दिवशीच बगाड बांधणीचं काम सुरू होतं. गावातले सर्व 12 बलुतेदार व इतर मंडळी एकत्र येऊन हे बगाड तयार करतात. सामाजिक सलोख्याचा व एकात्मतेचा संदेश दिला जातो. भेदभाव न करता सगळे समाज गुण्या गोविंदाने इथे नांदतात. हे सुप्रसिद्ध बगाड म्हणजे लाकडी रथ आणि त्यावर उंच उंच शीड बांधलेले असते. वरती असलेले शीड नागाच्या फणीसारखे दिसते. नागेवाडीचे ग्रामदैवत नागनाथ आहेत आणि त्यांच्याच यात्रेत हे बगाड पळवले जाते. सागाच्या व लिंबाच्या लाकडापासून बगाड तयार केले जाते. त्याची बांधणी रथासारखीच असते, पण त्यात कुठेच लोखंडाचा व खिळाचा वापर केला जात नाही. रस्सीने मजबूत बांधले जाते. बगाडाला दोन दगडी चाके असतात. पाडव्या दिवशी बगाडाचे साहित्य बाहेर काढून त्याची बांधणी सुरू असते. साधारण रथाच्या धाटणीचीच बगाडाची बांधणी असते. त्याला चाके, जू, कणा असतो. कणाला जोडण्यासाठी जू बांधला जातो. रस्सीच्या सहाय्याने ते मजबूत बांधलेले असते. कण्यावर चौकोनी आकाराचा साचा बसवलेला असतो. त्यावर बगाडाचा साठा बसवला जातो. त्याला आयताकृती साचा असतो. त्यात मलखांब सदृश्य एक लाकडी ओंडका असतो. त्याला पाळणा व त्यावर बगाडाचे शीड उभे केले जाते. हे शीड व पाळणा रस्सीच्या चावर तिड्याने मजबूत बांधलेले असते. याची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण असते. ही बांधणी करत असताना नागनाथ महाराजांच्या नावाने चांग बल अशी घोषणा देत देत बांधणी केली जाते. गावातले सर्व समाजातले ज्येष्ठ नागरिक, तरुण व लहान मुले या कामात सक्रिय असलेले दिसतात. रथसदृश्य बगाडावर 40 फुटाचे शीड पाळणा बांधला जातो. शिडाला वरती नागफणीसारखा आकार असतो. या बगाडाची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण असते. या बांधणीत गावातल्या 12 बलुतेदारांचे योगदान असते. मातंग समाज, बौद्ध समाज, तेली, सुतार, लोहार व इतर समाज त्याची बांधणी करतात. परंपरेने ज्याचा त्याला मान चालत आलेला आहे. हे बगाड बांधून पूर्ण झाले की नागनाथाचा जयघोष करत त्याचा चांग वाला म्हणत नाथाच्या मंदिराभोवती मानकरी स्वतः हाताने ओढून बगाड पळवतात. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला बैलजोडी झुंपून ते पळवले जाते. पूर्वी मानाची दोनच बगाडे होती. त्यात नवसाच्या 5 बगाडांची भर पडली आहे. एकूण 7 बगाडे तयार केली जातात व ती मोठ्या श्रद्धेनं पळवली जातात. बगाडाला भाविक नारळाचे तोरण बांधतात. ते तोरणाचा मान मातंग समाजाला असतो. बगाडाला बैल झुंपण्याआधी नारळ फोडला जातो. त्याचा मान बौद्ध समाजाला असतो. बगाडाच्या चाकाचे वंगण करण्याचा मान तेली समाजाला असतो. बगाडाच्या साधनांची डागडुजी करण्याचा मान सुतार व लोहार समाजाकडे असतो. पुजारी समाजाकडे मंदिरातील पूजेचा मान असतो. सामाजिक एकतेचा, समतेचा व सलोख्याचा संदेश देत ही बगाड परंपरा आगळी वेगळी आहे.
या बगाडाच्या परंपरेबाबत व यात्रेबाबत गावचे सरपंच सतीश निकम यांनी आम्ही सर्व समाज एकत्र येऊन ही परंपरा चालवत असल्याचे सांगितले. कोरोनाच्या महामारीमुळे पूर्ण देशावर सगळ्याच गोष्टीचं निर्बंध आलं होतं. 2 वर्षानंतर प्रथमच आज आमच्या नागनाथ नगरच्या नागनाथ देवाची यात्रा गुढीपाडव्यापासून तिचा प्रारंभ होत आहे आणि ह्या वर्षीचं निर्बंध आजच्याच तारखेला महाराष्ट्र शासनानं पण उठवले असून त्यामुळं आमची यात्रा ह्या वर्षी प्रचंड उत्साहात आणि पूर्ण म्हणजे आनंदाने करायचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आमच्या देवाच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे बगाडाच असते. बगाडाचं बगाड तयार करताना आमच्या गावातील सर्व समाजाची लोकं एका रूपानं एका म्हणजे गुणगोविंदानं एकत्र येऊन ती तयार करत असतात. सुतारांचं काम असते, तेली समाज असतोय, मातंग समाजाची लोक असतात. मातंग समाजाची लोक त्याला पिळण्या देऊन बगाड तयार करायसाठी हे करतात, मदत करतात. तेली समाजाची लोक त्या चाकाला ओंगण करतात. सुतार समाजाची लोक त्या बगाडाचं जी काही लाकडी साहित्य आहे ती तयार करणं, दांड्या कुण्या वगैरे सगळं असं त्या सर्व गोष्टी तयार करतात. बगाडाचा मुख्य दिवस उद्या दिनांक 3 तारखेला तो असतोय. आमच्या गावची यात्रा बरोबर 3 दिवस असते आणि आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी बगाडाचा मुख्य दिवस असतोय. तर बगाडाची ही परंपरा सुमारे 150 वर्षाहून अधिक काळ सुरू असल्याचे गावचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. नागेवाडीची यात्रा गुढीपाडवा चैत्र शुद्धी पौर्णिमे आमोशापासून आज बगाडीतून यात्रेला प्रारंभ केला जातो. सकाळी सर्वजण गावातले मिळून 9 ते 10 या दरम्यान लिंब खाऊन जेवण करून येऊन गाडं वेटण्याचं काम चालू असते आणि गाडं तयार करण्यासाठी सर्व गावातील सर्व लोक सर्व समाजाची हजर असतात. गाडं इथून झाल्यानंतर देवाच्या भोवती केळा आणून गाड्याचं उभा करून उभा केल्यानंतर सकाळ उठून मग बैल झोपून गाड्याचं मिरवू फेरा मारला जातो देवाला आणि फेरा मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग बाकी तमाशा कलापत्र कुस्त्याचा जंगी मैदान असते. अशी जवळजवळ 150 वर्ष झाली परंपरा यात्रेची आहे आणि ही यात्रा बघण्यासाठी सगळ्या जिल्ह्यातील लोक येतात आणि यात्रा ही भरपूर मोठी असते. महाराष्ट्राची एक नंबरची जशी यात्रा असते आमची तसे गावातील लोकांनी सहकार्य चांगल्या पद्धतीचे करतात. सर्व लोक एखाद्याला काम करतात आणि यात्रा पार पाडतात. अत्यंत वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही बगाड परंपरा नागेवाडी गावचे खास वैशिष्ट्य आहे. बगाड पाहायला पंचक्रोशीतून तालुक्यातून लोक गर्दी करतात. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.